नमस्ते, मी फिनो पेमेंट्स बँक मधून राहुल बन्सी फिनो लर्निंग झोन मध्ये आपलं स्वागत करतो। मला खूप आनंद वाटत आहे की फिनो पेमेंट्स बँक ने आपल्या कस्टमर आणि मर्चंट साठी व्हाट्सअप बॉट इंट्रोड्यूस केला आहे। तर व्हाट्सअप बॉट काय आहे? फिनो व्हाट्सअप बॉट एक ऑटो रिप्लाय व्हर्च्युअल असिस्टंट रोबोट आहे, जिथे तुम्ही तुमच्या प्रश्नांचा क्विक रिस्पॉन्स पाहू शकता। या फिनो व्हाट्सअप बॉट मध्ये तुम्ही तुमच्या खात्याचा बॅलन्स बघू शकता, कोणत्याही नवीन प्रोडक्ट साठी अप्लाय करू शकता, सर्व्हिस रिक्वेस्ट इनिशिएट करू शकता, आयडी अनब्लॉक आणि बरंच काही करू शकता। बेनिफिट बद्दल सांगू तर फिनो व्हाट्सअप बॉट तुम्हाला दोन भाषांमध्ये भेटेल, हिंदी आणि इंग्लिश। व्हाट्सअप बॉटचे सर्व्हिसेस तुम्हाला 24 तास उपलब्ध असणार आहेत, यानी की तुम्ही याचा प्रयोग सुट्टीच्या दिवशी सुद्धा करू शकता। तुम्ही याच्यावर बँकिंग सर्व्हिसेस खूप सिक्युअर वे मध्ये करू शकता। तर आता आपण बघूया की तुम्ही व्हाट्सअप बॉटवर कशा प्रकारे रजिस्टर करू शकता। सर्वात आधी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये 865-700-8036 या नंबर सेव्ह करायचा आहे। सेव्ह केल्यानंतर तुम्ही व्हाट्सअप ॲप्लिकेशनवर जाऊन त्या नंबरवर हाय टाईप करून व्हाट्सअप बॉटची सुरुवात करू शकता। व्हाट्सअप बॉटच्या माध्यमाने आपले मर्चंट आणि नॉन फिनो मर्चंट सर्व्हिसेस घेऊ शकतात। आपले एक्झिस्टिंग फिनो मर्चंट्स त्यांचे कोणतेही प्रश्न असतील तर त्यांचे उत्तर ते इकडून घेऊ शकतात, आणि नॉन फिनो मर्चंट ज्यांना फिनोचं मर्चंट बनायचं असेल तर त्यांची ती रिक्वेस्ट ते व्हॉट्सअप बॉटच्या माध्यमाने सुद्धा प्लेस करू शकतात। तर आता आपण बघूया की मर्चंट व्हॉट्सअप बॉटवरून सर्व्हिसेस कशा प्रकारे घेऊ शकतात। तर सर्वात आधी आपण रजिस्टर्ड मर्चंट्स कशा प्रकारे व्हॉट्सअप बॉट यूज करू शकतात ते बघणार आहोत। तर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ॲप्लिकेशनवरून फिनो पेमेंट्स बँकच्या व्हॉट्सअप बॉटला हाय टाईप करून सेंड करायचं असणार। त्याच्यानंतर तुम्हाला फिनो व्हॉट्सअप बॉट करून एक रिप्लाय मेसेज पाठवला जातो। नेक्स्ट स्टेप आहे, तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची असणार। दोन लँग्वेजेस आहे, इंग्लिश हिंदी। तर इथे मी इंग्लिश लँग्वेजेस सिलेक्ट करणार आहे। इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कस्टमर क्वेरीज, मर्चंट क्वेरीज हे दोन ऑप्शन दिसले जातील। तर आता आपण मर्चंट क्वेरीजबद्दल बघणार आहोत। तर मर्चंट क्वेरीजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिकडे क्वेरी ऑप्शन दिसला जाईल। तर तुम्ही तुमच्या लिस्टमधून क्वेरी सिलेक्ट करू शकता, जसं डिवाइस रिलेटेड, इन्व्हेंटरी स्टेटस, रीसेट पासवर्ड, अनब्लॉक आय डी करायचं असेल तर ते बघू शकता। तर सर्वात आधी आपण डिवाइस रिलेटेड क्वेरी बघणार आहोत। तर डिवाइस रिलेटेडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन दिसले जातील, जसं की तुम्हाला इन्स्टॉलेशन रिक्वेस्ट द्यायची असेल, टेक्निकल इश्यू असेल किंवा कोणत्याही अदर क्वेरी असेल ते बघू शकणार। नेक्स्ट क्वेरी आहे इन्व्हेंटरी स्टेटस। तर तुम्ही कोणताही इन्व्हेंटरी ऑर्डर केली असेल, त्याचा स्टेटस बघायचा असेल तर तुम्ही डायरेक्टली इन्व्हेंटरी स्टेटसच्या माध्यमाने आपल्या इन्व्हेंटरीचा स्टेटस बघू शकतात। आपली तिसरी क्वेरी आहे रीसेट पासवर्ड आणि अनब्लॉक आय डी। तर इकडे तुमच्याकडे दोन रीजन दिसले जातील, जसं की रॉंग पासवर्ड टाकल्यामुळे किंवा इनॲक्टिव्ह असल्यामुळे आय डी ब्लॉक झाला आहे, तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता। नेक्स्ट क्वेरीकडे बघूया। नेक्स्ट क्वेरी असणार EMD डिलिशन। तर EMD डिलीट करायचे असेल, जसे की आपल्याकडे दोन बेनिफिशरी असतात, एक सेल्फ आणि अदर, तर ते डिलीट करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही व्हॉट्सअप बॉटच्या माध्यमाने डिलीट कसे करू शकतात ते बघू शकतात। नेक्स्ट क्वेरीकडे वळूया। आपली नेक्स्ट क्वेरी आहे UPI रजिस्ट्रेशन। जर तुम्हाला UPI रजिस्टर करायचं असेल तर तुम्ही फिनोपे ॲप्लिकेशन डायरेक्टली फिनो व्हॉट्सअप बॉटच्या माध्यमाने दिले गेल्या लिंकमधून सुद्धा डाउनलोड करू शकतात। तर आता आपण आपल्या लास्ट क्वेरीकडे बद्दल बघणार आहोत। तर आपली लास्ट क्वेरी आहे अदर इन्क्वायरी ट्रेनिंग। जर तुम्हाला कोणत्याही ट्रेनिंग रिलेटेड क्वेरी असेल किंवा अदर कोणतेही एन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही हा ऑप्शन सिलेक्ट करून बघू शकतात। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय फॉर प्रोडक्ट, इन्फॉर्मेशन आणि ट्रेनिंग रिलेटेड बघायचं असेल तर इकडून तुम्ही चेक करू शकतात। शेवटमध्ये तुम्हाला फिनो व्हॉट्सअप बॉटला रेटिंग द्यायची असणार, जिथे तुमच्याकडे 1 ते 5 ऑप्शन दिले गेले आहेत, 1 पुअर आणि 5 एक्सिलेंट। तर तुम्ही तुमच्या चॉईजनुसार 1 ते 5 रेटिंग देऊ शकतात। तर आता आपण आपले नॉन रजिस्टर्ड मर्चंट कशा प्रकारे यूज करू शकतात त्याच्याबद्दल बघणार आहोत। तर सर्वात आधी तुम्हाला फिनो व्हॉट्सअप बॉटला हाय टाईप करून सेंड करायचं असणार। त्याच्यानंतर तुमच्याकडे 2 ऑप्शन दिले गेले आहेत, तर तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करू शकतात, हिंदी किंवा इंग्लिश। तर इथे आपण इंग्लिश लँग्वेजकडे बघणार आहोत। तर इकडे आपण
बघणार आहोत की आपल्याला फिनोचा मर्चंट बनायचा असेल तर आपण इकडे मर्चंटवाल्या ऑप्शनवरती क्लिक करणार आहोत. मर्चंटवाल्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फिनो व्हॉट्सअप बॉटच्या द्वारे एक लिंक दिली जाते, तर तुम्ही त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही फिनो पेमेंट्स बँकच्या वेबसाईटवर पोहोचले जाल. इकडे तुम्हाला तुमचं पहिला नाव, आडनाव, ईमेल आय डी, मोबाईल नंबर, शॉपचं नाव, तुमच्या शॉपचं ॲड्रेस, सिटी नेम, पिन कोड हे एंटर करून अप्लाय नावरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपले नॉन रजिस्टर्ड मर्चंटसुद्धा व्हॉट्सअप बॉटचा प्रयोग करू शकतात. शेवटमध्ये सर्व व्ह्यूअर्सला विनंती आहे की तुम्ही आमच्या फिनो पेमेंट्स बँकच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नये. फिनो पेमेंट्स बँकच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला ट्रेनिंग रिलेटेड सर्व प्रकारचे प्रोडक्ट्स आणि प्रोसेस रिलेटेड व्हिडिओज दिसले जातील, जे तुम्हाला वर्नॅक्युलर लँग्वेजेसमध्ये असणार. तर मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडला असेल आणि तुम्ही फिनो व्हॉट्सअप बॉटचा प्रयोग खूप सोप्या पद्धतीने करू शकता. मी फिनो पेमेंट्स बँकच्या ट्रेनिंग टीमतर्फे राहुल बन्सी, धन्यवाद.